माझ्या खोली साप आलाय, माझ्या खोली साप आलाय. चल चल बघूया, माझ्या खोलीत साप आलाय आई, माझ्या खोलीत साप आलाय. साप आई ग, आई साप आहे तिकडे. आई आई चला, आई साप आहे तिकडे. आई साप, आई साप आहे तिकडे. साप आहे, साप साप कुठे आहे? जानकी ताई, हा तर दोरखंड आहे. तुम्ही यालाच साप समजलात की काय? ती समजलात की काय? मी माझ्या डोळ्यांनी बघितलात की काय साप होता. त्यांच्यावर कशाला ओरडतीयस तू? त्यांना जे दिसलं ते बोलले, पण मला जे दिसलं त्याचं काय? अगो बाळा, तुला भास झाला असेल. भास? मला भास झालाय? मला काही झालेलं नाहीये. माझं डोकं ठिकाणावर आहे. तुझ्याकडे बघून तरी तसं वाटत नाहीये. मला मला माहितीये तू डोबटेस ना माझ्यावर. अगं काहीतरी चाड बाळशील की नाही? तुझ्या नेकाचं मूल आहे माझ्या पोटात. जानकी, अगं काय बोलतेस तू? मला वाटतं ना बाळा, तुझी मनस्थिती ठीक नाहीये. बघ ना, आता ह्या दोरीला साप समजलीस. एवढी माणसं जमलेली असताना हा असा तमाशा करतेस. खरंच तुझी मनस्थिती ठीक दिस. कुणासमोर करतेस हे युक्तिवाद? हे डावेत ना चुटकी सरशी उलटवून लावीन मी. या भैरवीच्या जीवावर उड्या मारतेस ना? एका महिन्यापूर्वी कशी अवस्था केली तुम्ही तुझी, आठवत आहे सगळं? तशीच अवस्था पुन्हा करीन, लक्षात ठेवीन मी. पण सोडणार नाही तुम्हाला कुणाला मी. जानकी जरा शांत हो, ऐक ना. हो भैरवी, तुझी चांगुलपणाची भाषा हिला नाही समजणार. मी समजवते. जा तू, जा जा भजन मंडळींबरोबर जा. जा नाना. हो. बसून घ्या ना. माफ करा तुमच्या भजनात व्यत्यय आला, पण आता असं नाही होणार. आईचं नाव घ्या आणि करा सुरुवात. जय अंबा माता जय, जय दुर्गा माता जय, जय अंबा माता. सोड मला, तू साप सोडला होतास ना? सोडणार नाही मी तुला. हो, मीच साप सोडला होता तुझ्या खोलीत, पण तू ते सिद्ध करू शकत नाहीस जसं मीही सिद्ध करू शकत नाही. आता शांत पडून राहायचं. जय अंबा माता जय, जय अंबा माता जय, जय अंबा माता जय.
कावेरी तू इथे आहेस, मी तुला स्वयंपाक घरापासून कुठे कुठे सुधा बरं झालं तू आलास, माझा ना काळजीनं जीव अर्धा झालाय रे. काय काय झालं? काल रात्रीपासून नेहा आज जाऊन नसले बघ, दरवाजाही बंद केलाय, बाहेर राहिलास तयार नाही. काय सांगतेस काय तू? काल हॉस्पिटलमध्ये जे काही झालं ते तुला माहिती आहे ना, ते फार लावून घेतलेलं जीवाला तिनं. अगं मग अशा परिस्थितीत आपण हातावर हात धरून बसायचं का नुसतं? हा नेहा, नेहा अगं काय वेड्यासारखं. नेहा दार उघड, नेहा दार उघड बघू. नेहा ऐक माझं, मी काय सांगते. नेहा, नेहा बाहेर ये. नेहा बघ दार उघड. नेहा बरी आहेस ना तू? नेहा अगं तू काळजी वाटते तुझी. मी काळजी नका करू आई, मी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट नाही करणार. यांनी माझ्या सुखासाठी हे सगळं अग्निदिव्य चालवलंय ना, मी याचा जीव देऊन त्यांच्या त्यागाचा अपमान नाही करणार. मी स्वतःला त्रास करून घेईन, पण यांना त्रास होईल असं नाही वागणार मी. त्रास होईल तुम्हाला, दारूचा मला त्रास नाही. उलट उलट प्रत्येक वेळेस तीच माझ्या मदतीला धावून आली. जेव्हा जेव्हा मला असं वाटलं ना की या जगात माझं कोणीही नाही, तेव्हा ही दारूच होती बरोबर. प्रत्येकाने आजपर्यंत माझा विश्वासघात केला, पण ही दारू प्रामाणिकपणे राहील माझ्या बरोबर. आय थिंक यू नीड रेस्ट, प्लीज तुम्ही घरी जा आता. घरी घरी कशासाठी जायचं मी स्वीटी? कोण आहे माझं माझ्या घरी? हां माझी मुलगी आहे घरी, माय स्वीट लिटिल डॉटर. बट यू नो समथिंग स्वीटी, शी हेट्स मी. माय ओन डॉटर हेट्स मी. मी तिच्या नजरेत एक व्हॅम्प आहे, व्हॅम्प. अ ब्लडी ब्लॅक व्हॅम्प. मॅम प्लीज रिलॅक्स, प्लीज माझं ऐका तुम्ही. आणि हे कोणामुळे माहिती आहे तुला? तिच्या त्या विश्वासघातकी बापामुळे. मला सोडून गेला हरामखोर, पण जाताना मला माझ्याच मुलीच्या नजरेत व्हॅम्प बनवून गेला. माझ्या बरोबर राहत होता ना तेव्हाही त्यांनी कधी मला सुखानं जगू नाही दिलं, आणि निघून गेला त्यानंतरही नाही जगू दिलं सुखानं. नाश केला माझ्या आयुष्याचा त्याने, आणि त्याच्यासारख्या इतर खूप जणांनी. दे ऑल युज्ड मी, प्रत्येकानं माझा वापर करून घेतला, माझा माझ्या स्टेटसचा माझ्या पैशाचा फक्त वापर करून घेतला प्रत्येकाने. आणि मग
जेव्हा मला काही हवं होतं ना, माझ्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण करण्याची जेव्हा वेळ आली ना, तेव्हा प्रत्येक जण पाठ दाखवून निघून गेला मला सोडून. Each one of them. मॅम, not any longer, sweetie. ह्या पुढे ती प्रत्येक पुरुषाचा वापर करणार, असा वापर की he'll regret being a man. काय ग, कसला विचार करत होतीस? ऐकाल झाल्या प्रकाराचा जानकीला खूप त्रास झाला असेल ना. तू खूप चांगली आहेस ना, म्हणून तू हा असा विचार करतेस. पण मी तुला खात्रीने सांगते, जानकीवरती कालच्या प्रकाराचा काही एक परिणाम झालेला नसणार. पण आई, अगं निरडावली आहे ग ती, ह्या अशा गोष्टींचा तिच्यावरती परिणाम नाही होत. पण तिच्याशी अवघडलेल्या अवस्थेत हे सगळं टेन्शन, ही धावपळ, नाही म्हटलं तरी बाळावर त्याचा परिणाम नाही, बाळावरती नाही काही परिणाम होणार. ते माझ्या जयाचं बाळ आहे. किर्लोस्करांची पुण्याई घेऊन जन्माला येणार आहे ते, ह्याच्यावरती नाही परिणाम होणार. आणि राहता राहिली गोष्ट जानकीची, तर तिनेच या वर्तुळाला सुरुवात केली आहे. कधीतरी ते पूर्ण होणारच होत. आई, मी तुमच्याशी आज जे काही बोलणार आहे मला माहितीये, तुम्हाला ते सुद्धा माझं एक नाटक आहे असंच वाटेल. पण मी तरी तुमच्याशी बोलणार आहे, कारण आता हे सगळं खूप असह्य होत. असह्य होत आहे तुला? आम्हाला जेव्हा वेदना दिल्यास ना, तेव्हाच तू याची कल्पना करायला हवी होतीस की या सगळ्या गोष्टी तुला एक ना एक दिवस व्याजासकट परत मिळणार. तेव्हाच सहनशक्ती वाढवायला हवी होतीस तू तुझी. आई, मी कसल्या वेदना दिल्या तुम्हाला? मी तुमचं कधीच वाईट चिंतलं नाही, या वाड्याचं सुद्धा वाईट चिंतलं नाही. पण तुम्ही माझ्या वागण्याचा प्रत्येक वेळी चुकीचा अर्थ काढत गेलात. जानकी, तुझ्यापेक्षा सरडा बरा, तो तरी एवढ्या पटपट रंग बदलत नाही. आई, तुम्ही काही म्हणा, पण मला माहितीये मी काय येते, आणि तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. मी या वाड्यासाठी, वाड्यातल्या संपत्तीसाठी हपापलेली आहे असंच वाटतंय ना तुम्हाला? आई, तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी मी एक शेवटचा प्रयत्न करणार आहे. मी आज आपल्या संपत्तीवरचा उरला सुरला माझा सगळा हक्क सोडून टाकते. कागदपत्र भैरवीताईंनी आधीच फाडून टाकले, आणि आता या तिजोरीच्या किल्ल्या पण दिल्या. आता माझा हक्क संपला. मी निव्वळ या वाड्याची सून बनून राहणार. किमान किमान तेवढा तरी अधिकार माझ्याकडून फिरावून घेऊ नका. जानकी, तू माझ्यावरती उपकार करतेस असं दाखवू नकोस.
हे सगळं माझंच होतं, जे फक्त मला तू परत दिलेस एवढंच. भैरवी, या चाव्या तू तुझ्याकडे ठेव. नाही म्हणू नकोस मला तू, माझी शपथ आहे तुला. या वयात संपत्तीचा मोह ठेवू नये हे मला स्वानुभवावरून कळलंय. त्यामुळे या वाड्याच्या संपत्तीची आणि संस्कारांचं उत्तरदायित्व मी एका सुयोग्य हातात देते. नाही म्हणू नकोस मला तू.